सुनीति अशोक मराठे फोंडा गोवा ज्येष्ठगड सावरकर कुटुंबियांचं देशाप्रति योगदान जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी असं मानणारं भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं कुटुंब यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील दोघे बंधू भावजया आणि ते दोघे पती पत्नी यांचा समावेश होतो। आई राधाबाई विनायक 9 वर्षाचा असतानाच गेली, पण आई त्यागमूर्ती कष्टमूर्ती शिस्तशीर होती। घरी आलेल्या पै पाहुण्यांना सगळ्या सोयऱ्यांना आप्तेष्टांना पांतस्थ वाटसरू ब्रह्मवंद्र ब्रह्मवृंद मधुकरी या सर्वांना तृप्त करणारी ती अन्नपूर्णा होती। आपल्या मुलांवर समभावाचे संस्कार तिने केले। वडील दामोदर पंत प्लेगच्या साथीमध्ये औषधाचा बटवा हाती घेऊन गावकऱ्यांच्या वरती उपचार करत असत, गावकऱ्यांची सेवा करत। त्यांनीच मुलांना शस्त्रास्त्रांचे धडे दिले। बाबा आणि तात्यांना ते म्हणाले होते, तुम्ही दोघे राम लक्ष्मणासारखे एकत्र येऊन संकटाशी मुकाबला करा। दोन्ही बंधूंनी वडिलांचे शब्द अक्षरशः खरे केले। तात्यांनी सावरकर क्लब आणि मित्रमेळा हे दोन संघ स्थापन केले होते आणि या दोन्ही संघांचं मिळून संमेलन बाबांच्या घरी घ्यायचं ठरलं। गरिबी असूनही बाबांनी उत्तम नियोजन केलं, कुणालाही काहीही कमी पडू दिलं नाही आणि या संमेलनामध्ये बाबांच्याच प्रेरणेनं अभिनव भारताची स्थापना झाली। आणि येसुवैनींनी अभिनव भारताच्या जोडीला आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला। या युवती संघामध्ये क्रांतिकारकांच्या पत्नी भगिनी माता येत असत आणि या सगळ्या जणी आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर करू आणि देशावर प्राणापेक्षाही जास्त प्रेम करू अशी शपथ घेत आबा दरेकरांच्या राष्ट्रीय गीतांचं आणि सावरकरांच्या कवितांचं वाचन इथं व्हायचं। त्याचबरोबर ती केसरीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध आलेल्या लेखांचंही वाचन होत असे। येसुवैनी आणि त्यांच्या जोडीला सावरकरांची पत्नी माई या दोघी जणी या संघाचं काम करत असत, बायकांना गोळा करत असत, अनवाणी हिंडत असत। आणि हे सगळं कशासाठी? तर देशासाठी। झडती ही तर सावरकरांच्या कुटुंबियाच्या पाचवीला सुजलेली होती। पोलीस झडती घ्यायला आले की वहिनी दारातच उभी राहायची, पोलिसांना अनेक प्रश्न विचारायची। 15-20 मिनिटं त्यांची तिथंच व्यतीत होत असत, तोपर्यंत घरातली बाकीची माणसं आक्षेपार्ह वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवत असत। मग पोलीस आत येत, झडती घेत, परंतु त्यांना काहीही सापडत नसे। येसुवैनीने विदेशी वस्तू वापरण्याचं सोडून दिलं। सावरकरांनी पुण्याला विदेशी वस्तूंची होळी सुरू केली। बाळना त्यांच्या धाकट्या बंधूनं नाशिकला विदेशी होळी पेटवली आणि त्या होळीत पडलेलं पहिलं वस्त्र म्हणजे येसुवैनीचं लग्नातलं रेशमी वस्त्र। चहा आणि बांगड्या तयार करणाऱ्या कंपन्या परदेशी होत्या, म्हणून येसुवैनींनी आणि माईंनी या दोघींनीही चहा घेणं सोडलं आणि हातात बांगड्या घालणं पण बंद केलं। त्याऐवजी त्या हातामध्ये दोरा बांधत असत। तात्या लंडनला गेले आणि तिथून त्यांनी खुदिराम बोससाठी बॉम्ब पाठवले। हे बॉम्ब आधी नाशिकला येणार आणि तिथून सुरत, सुरतहून कलकत्ता असा बॉम्बचा प्रवास होणार होता। तर हे बॉम्ब पोटाशी बांधून गरोदर असल्याचं या दोघींनी सोंग केलं आणि सुरत ते नाशिक ते सुरत असा प्रवास केला। केवढं हे धारिष्ट्य! कशासाठी? देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी। बाबांनी सावरकरांना उत्तम साथ दिली। 1857 स्वातंत्र्य युद्ध हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी बाबांनी खूप मेहनत घेतली, परंतु त्यांना यश आलं नाही। पुढे सावरकरांनी पिस्तुलं पाठवली। ही पिस्तुलं मुंबईला आणण्यासाठी बाबा गेले असताना त्यांना अटक झाली। राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली। दुःखाची एक गोष्ट म्हणजे येसुवैनींची आणि बाबांची पुन्हा मात्र भेट झाली नाही, कारण बाबा सुटण्यापूर्वीच अनेक वर्ष अगोदर वहिनींचं दुःखद निधन झालं। बाबांनी सुटकेनंतर अनेक वृत्तपत्रातून लेखन सुरू केलं
त्याचबरोबर वीरवैरागी राष्ट्रमीमांसा आणि स्वातंत्र्याचं नेपाळी आंदोलनाचा इतिहास ही पुस्तक लिहिली. दुसरे बंधू डॉक्टर बाळ यांनी विदेशी होळीचं आयोजन नाशिक मध्ये केलंच, पण अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयच्या वर बॉम्ब टाकण्याच्या प्रकरणात बाळला अटक करण्यात आली. सुटकेनंतर बाळनं प्रवेशासाठी अर्ज केला मुंबई प्रांतातल्या कॉलेजमध्ये, पण एकाही कॉलेजनं त्यांना प्रवेश दिला नाही. शेवटी बाळ कलकत्त्याला गेले, तिथे डॉक्टर झाले. वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून क्रांतिकारकांना मदत केली जात असे. गांधीजींच्या वधानंतर बाळ आणि तात्यांच्या घरावर लोकांनी पेटते पलिते घेऊन मोर्चे काढले. डॉक्टर बाळ घराबाहेर आले, लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि यातच डॉक्टर बाळ यांचं निधन झालं. पण त्यांच्या पत्नी डगमगल्याने, पदरी 5 मुलं होती, आर्थिक सहाय्य करता येणं शक्य नव्हतं, तर त्यांनी निराधार अनाथ स्त्रियांना शिवणकाम आणि विणकामाचं शिक्षण दिलं आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं. हे झालं त्यांच्या कुटुंबियांविषयी. तात्यांनी वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली, मारिता मारिता मरे तो झुंजेन, आणि शपथ अक्षरशः खरी केली. माईंनी त्यांच्या पत्नीनं त्यांना साथ दिली, येसुवहिनींच्या बरोबरीनं तर काम केलंच, पण पुढे जेव्हा तात्यारावांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम सुरू केलं तेव्हा माई ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी स्त्रियांची सहभोजनं घडवून आणली, स्त्रियांची भजनं आयोजित केली. त्यांना जर कोणी हळदी कुंकवाला बोलवलं तर त्या म्हणत असत की मी माझ्या बरोबर 2 अस्पृश्य स्त्रियांना घेऊन येईन, तुम्हाला चालत असेल तरच मला बोलवा. जेव्हा तात्यांना भेटायला अंदमान मध्ये येसुवहिनी गेल्या तेव्हा तात्याराव त्यांना म्हणाले होते की 4 काड्या जमून घरट बांधणं याला जर संसार म्हणत असेल तर असा संसार कावळे आणि चिमण्या करतात. आपण दुसऱ्याच्या घरातून सोन्याचा धूर निघावा यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं आहे असं समज. घरावर तुळशीपत्र ठेवणं एवढं सोपं असतं का हो? तात्यारावांच्या कुटुंबियांनी स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञामध्ये आपल्या आयुष्याच्या समिधा अर्पण केल्या. चाफेकर बंधूंवरती तात्यांनीच एक फटका लिहिला होता. या फटक्यातल्या 2 ओळी अशा होत्या, पराक्रमाच्या तेजा तुमच्या, पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासून निंदती जरी घुबडे, वीर कथा तुमची ही गाईल पिढ्या पिढ्या नव पुढे पुढे. अशा सावरकरांच्या कुटुंबियांना ह्या ओळी सुद्धा चपकलपणे बसतात. या साऱ्या कुटुंबियांना माझं विनम्र अभिवादन.